महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अपघात होत आहेत, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश देऊन ऑडिट करून घेण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. 22 संदर्भ असा आहे, 22 जुलैला जी सुरतला घटना घडली होती त्यामध्ये 22 विद्यार्थी मृत्युमुखी झाले घडले होते. त्यानंतर आम्ही कायम शासनाचा पाठपुरावा केला की बाबा पुण्यातल्या व महाराष्ट्र राज्यातल्या सर्व क्लासेस शाळा महाविद्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, फायर ऑडिट झालं पाहिजे, ह्याचा पाठपुरावा आम्ही त्या दिवसापासून करतो आहे. त्याच्यानंतर काल परवा जी घटना घडली, कल्याणच्या एका शाळेची सीमा भिंत पडली, सिंहगड कॉलेजची सीमा भिंत पडली, त्यानंतर आम्ही शिक्षण आयुक्त आहेत सोळंकी सरांना जर आम्ही मागणी केली तेव्हा जर स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश निघाले असते ह्या घटना टळल्या असत्या.